एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता। परिस्थिती गरिबीची असूनही तो मनाने उदार होता। आपल्या घासातील घास देण्यासही तो कमी पडत नसे। एकदा एका शेठजीकडे तो जेव्हा वयास गेला असताना त्या शेठजीने त्याला पंचपक्वानाचे ताट वाढून दिले। ती भरगच्च पदार्थांनी भरलेली थाली बघून त्या गरिबाला वाटले की यातून किमान 3 माणसाची भूक भागू शकेल। त्याने शेठजीची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यास निघाला। रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला, त्याला त्याने खायला दिले। त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला। तो जेवायला बसणार इतक्यात एक भिक्षुक या माणसाच्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली। गरीबाने त्याच्यासमोरील ताट त्या भिक्षुकाच्या स्वाधीन केले। त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दारापाशी आला, त्यांनीही या गरीबाकडे अन्न मागितले, त्यालाही याने आपल्या थाळीतील अन्न खायला दिले। आता ह्याच्याकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही। तेव्हा याने स्वतःची भूक भागवण्यासाठी एक भांडेभर पाणी घेतले, तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले। याला आता खाण्यापिण्यासारखे काहीच उरले नाही, तरीही ही व्यक्ती समाधानात होती। आजचा दिवस आपल्यामुळे किमान 4 लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले। तो ह्याच विचारत असताना तेथे देव प्रकटले व म्हणाले, मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तीचे रूप घेतले होते व तुझ्याकडनं काही ना काही मिळते का नाही हे पाहिले, आणि तू स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास। आता यापुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो। इतके बोलून देव अंतर्धान पावले। तात्पर्य, देण्यातच खरे सुख लपलेले आहे। कोणाचंही घास हिरावून घेण्यापेक्षा कोणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे, यातच खरे सुख लपलेले आहे। मित्रांनो, जर ही कथा जर तुम्हाला आवडलेली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।